त्यांचं कार्य, त्यांचे विचार, त्यांचा संघर्ष, त्यांचं मोठेपण महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे. राज्यात, देशात जनमानसावर प्रभाव असलेलं आणि विशेषतः जरब असलेलं त्यांच्यासारखं दुसरं नेतृत्व झालं नाही हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. बाळासाहेबांचं राजकारणात असले तरी ते तसं बघितलं तर राजकारणी नव्हते, त्यांचं जीवन खुल्या पुस्तकासारखं होतं. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, विचारात स्पष्टता होती. त्यांच्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात दुटप्पीपणा नव्हता. कसलाही आडपडदा न ठेवता ते त्यांचे विचार मांडायचे. जे पोटात तेच ओठात हे असायचं. बोलणं एक आणि वागणं दुसरं असं बाळासाहेबांनी कधी केलं नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा दावा करत असताना बाळासाहेबांचे हे गुणसुद्धा आपण आत्मसात करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केला पाहिजे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत, परंतु हे सगळे होत असताना त्याच्यामध्ये जे बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने करून दाखवलं त्याच्यामध्ये ते जसंच्या तसं नवीन पिढीच्या समोर ठेवण्याचं काम हे झालं पाहिजे. कारण हे जे इतिहासामध्ये नोंद होणार आहे, पुढं नंतरच्या काळामध्ये कुणालाही असं वाटता कामा नाही की ह्याच्यामध्ये कुठंतरी तोडमोड झाली आणि काही बदल केला आहे, असं मात्र अजिबात होता कामा नये. अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. दुसरं, जाता जाता बाळासाहेबांची ओळख खरं तर अपूर्ण वाटते. ती कशामुळं? शिवसेना प्रमुख पदाशिवाय बाळासाहेबांची ओळख ही महाराष्ट्रामध्ये अपूर्ण आहे. त्यामुळं प्रतिमेवर मला माहीत नाही नक्की काय, परंतु काहींनी मला सांगितलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं तिथं नाव लिहिलेलं आहे. त्याच्याऐवजी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं जर ते केलं तर विधानसभा अध्यक्ष महोदय, उपसभापती महोदया, मला आपल्याला विनंती करायची की त्या गोष्टीचा विचार आपण जरूर त्या ठिकाणी करावा. त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्वर्गीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट आहेतच, परंतु त्यांच्याबद्दल कुणाच्या मनात शंकाच नाही, महाराष्ट्राचा नाही, देशाच्या नाही. मात्र केवळ ते हिंदू धार्जिणी होते हे तसं बघितलं तर अर्धसत्य आहे. बाळासाहेबांना हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन अशा सर्व धर्मियांच्याबद्दल आस्था होती. सर्व धर्मियांच्यामध्ये त्यांच्याबद्दल आदर होता आणि आहे, हे पण मागच्या अनेक उदाहरणावरून आपल्याला सगळ्यांना बघता येईल, पाहता येईल. 72-73 शिवसेनेनं रासू गवई साहेबांच्याबद्दल बरोबर RPI युती केलेली होती. मुंबई महानगरपालिका लढल्यानंतर देखील काही जागा कमी पडल्या, त्यावेळेस शिवसेनेने कधी मुस्लिम लीगचा पण पाठिंबा घेतलेला होता आणि सुधीर जोशींना महापौर केलेलं होतं. 1979 शिवसेना आणि मुस्लिम लीगचे नेते नागपाड्यात मस्तान तलावामध्ये संयुक्त सभा झालेली होती आणि दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर होते. बाळासाहेब मुस्लिम विरोधात होते म्हणणं योग्य नाही, पण भारत विरोधी पाकिस्तान धार्जिणांच्या विरोधामध्ये 100% बाळासाहेब होते हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्यावेळेस त्यांचे विचार त्या शिवाजी पार्कमधले जे ऐकायला मिळायचे अक्षरशः लोकांच्या अंगावर शहारे उमटवणारे अशा प्रकारे ते विचार त्या ठिकाणी होते. बाळासाहेबांनी काळाची गरज ओळखून वेळोवेळी अनेक राजकीय पक्षांची युती केली. त्यांनी 76-78 काँग्रेसची युती केलेली जुन्या लोकांना आठवत असेल. नामदेवराव ढसाळ यांच्याबरोबर देखील दलित पॅथरबद्दल त्यांनी युती केली होती. भीमशक्ती शिवशक्तीला एकत्र आणण्याचं काम रामदास आठवले यांच्याबरोबर देखील त्यांनी युती केलेली होती.
सगळी चाललेली नाटकं ही नाटकं आता संपवण्याची वेळ आलेली. संजय तुम्ही बोलत ते बरोबर आहे की तो दगड हे दगडच आहेत, हे दगडच आहेत. दगडाचा उपयोग कशा कशासाठी कोण कोण करतं देव जाणे. तसं आता भाजप करतोय, करू दे, त्यांचं काम झालं का ते पण टाकून देतील त्यांना, त्याच्यात आपल्याला जायचं नाही आहे. असो, कदाचित लवकरच आपण जाहीर सभा मुंबईत असेल किंवा आणखीन काही ती घेऊच, तेव्हा मला जे काही बोलायचं ते मी बोलेनच, कारण बोलायचं तरी किती हा प्रश्न आहे. पण आज मुद्दामून एक चांगलं हलकं फुलकं नाटक आपण ठेवलेलं आहे की जो पूर्वी एक उत्साह असायचा तोच आजसुद्धा आहे. नुसतं टेन्शन 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 घेऊन आता ते जाऊ द्या. आता आमने सामने जे काय व्हायचं ते मैदानात होईलच, पण तूर्त आज ह्या आपल्या नाटकाचा आपण एक आनंद लुटूया. सगळ्यांना परत एकदा मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब धन्यवाद. पण या ठिकाणी मंगेश कदम ज्या नाटकाचा आता आपण उल्लेख केला, ते मंगेश कदम भागवत, लीना भागवत यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते, कारण दरवर्षी हे नाटक या दिवशी साजरा